नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मिलिंद पाडेवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या रेगुलर आणि बॅकलॉग परीक्षा या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आज दिनांक 12 ऑक्टोबर 2020 पासून सुरू झालेल्या आहेत। मित्रांनो, अंतिम वर्ष विद्यार्थी ज्यांचा एखादा बॅकलॉग असेल, समजा एखादा विद्यार्थी TYला होता आणि SYचा एखादा विषय त्याचा बॅक असेल, तर त्या विद्यार्थ्यांची परीक्षासुद्धा त्यांनी निवडलेल्या ऑप्शननुसारच होणार आहे। आज BCOMची परीक्षा आहे आणि SYचा कॉर्पोरेट अकाउंट आणि बिझनेस कम्युनिकेशन हे दोन विषयांची आज परीक्षा होत आहे। मित्रांनो, ऑनलाईन परीक्षा होत असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी अनेक मार्गदर्शन सूचना या सर्क्युलरच्या माध्यमातून जारी केल्या होत्या। या सूचनाचं जर तुम्ही काटेकोर पद्धतीने पालन केलं तर अनेक तांत्रिक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही। मित्रांनो, हे सर्क्युलर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले असतील, त्यांनी वाचले असतील असं आपण ॲज्युम करतोय, परंतु काही विद्यार्थ्यांपर्यंत त्या जर सूचना पोहोचल्या नसतील तर त्यांना तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागेल। त्या तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागू नये यासाठीच हा एक मार्गदर्शक व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला आहे। मित्रांनो, पुणे विद्यापीठाने काय काय सूचना दिल्या आहेत त्या आपण वन बाय वन बघूयात। माझ्याकडे सर्क्युलर आहे, तर त्यांनी म्हटलं आहे की विद्यार्थ्यांनी तोच युजर आय डी आणि पासवर्ड वापरायचा आहे जो विद्यापीठाने त्यांच्या मेलवर किंवा मोबाईलवर किंवा त्यांच्या लॉग इनवर पाठवलेला आहे। ओके, ज्या विद्यार्थ्यांना मेल आय डी मेल किंवा मोबाईलवर मेसेज आलेला नसेल अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, त्यांनी ज्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरला होता त्यांचा युजर आय डी पासवर्ड वापरून, त्या युजर आय डी आणि पासवर्डचा वापर करून त्यांना पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर लॉग इन करायचं आहे। त्या लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पुणे विद्यापीठाने नवीन एक मेल आणि त्याचा पासवर्ड तुम्हाला पाठवला असेल, त्या मेल आय डी आणि पासवर्डचा वापर करून तुम्हाला ऑनलाईन परीक्षा द्यायची आहे। ओके, त्यानंतर ज्या काही याच्यानंतर सूचना आहे त्या सगळ्या सूचनांचं तुम्हाला पालन करायचं आहे। पुढे आहे, विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी ते कम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईलचा यूज करू शकतात किंवा त्याचा वापर करू शकतात आणि त्या सर्व गोष्टींना इंटरनेटची कनेक्टिव्हिटी आवश्यक असणार आहे। त्यानंतर लॅपटॉप किंवा कम्प्युटर असेल तर त्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम ही Windows 7 किंवा त्या पुढचे जे काही वर्जन असणार आहे ते वर्जन त्या ठिकाणी असले पाहिजे। जर विद्यार्थी लॅपटॉप यूज करणार असतील आणि त्यांच्याकडे मॅक ही ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर त्या ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर करून तुम्हाला सफारी या ब्राउझरचा वापर तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे। अदरवाईज जे कम्प्युटर वापरणार आहेत तर त्या कम्प्युटरला तुम्हाला Windows 7 किंवा त्या पुढचे वर्जन आहे, तर अशा कम्प्युटर युजर्सनी किंवा लॅपटॉप युजर्सनी काय करायचं आहे की गुगल क्रोम ब्राउझरच्या माध्यमातून ते ही परीक्षा देऊ शकतात। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी अँड्रॉइड मोबाईल वापरणार असतील तर अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा गुगल क्रोम ब्राउझरचा वापर करायचा आहे। अदरवाईज ज्या विद्यार्थ्यांकडे आयफोन असतील, ॲपलचे मोबाईल असतील, तर त्या मुलांनी सफारी या ब्राउझरचा वापर करायचा आहे। पुणे विद्यापीठाचे ॲप जे आहे परीक्षेसाठीचे ते फक्त अँड्रॉइड मोबाईलसाठीचेच आहे, त्याच्यामुळे बाकीच्या जे काही दुसरे मोबाईल आहेत त्यांनी त्याचा वापर करू नये किंवा ते डाउनलोड करता येणार नाही आहे। विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसण्याआधी तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप फुल्ली चार्ज आहे का याची एकदा खात्री करायची आहे, त्यानंतर त्याची कनेक्टिव्हिटी व्यवस्थित आहे का हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे। तसेच जर तुम्ही कम्प्युटरवर वापरणार असाल तर लाईटची कनेक्टिव्हिटी जाणार नाही किंवा वीज जाणार नाही, वीज पुरवठा खंडित होणार नाही किंवा नेटवर्कचा इश्यू येणार नाही याची खात्रीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्रश्न हे तुम्हाला MCQ टाईपचेच आहे, म्हणजे मल्टी चॉईस क्वेश्चन असणार आहेत आणि याला आपण मराठीमध्ये बहुपर्यायी क्वेश्चन असे म्हणतो। त्याचप्रमाणे प्रत्येक प्रश्नाला एक मार्क आहे। विद्यार्थ्यांना परीक्षा सोडवण्यासाठी 60 मिनिटाचा वेळ दिलेला आहे, म्हणजे 1 तास दिलेला आहे, ज्यामध्ये 60 प्रश्न तुम्हाला असणार आहे, पैकी तुम्हाला जे आवडतील असे 50 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असणार आहे। काही जे टेक्निकल विषय आहे, म्हणजे मॅथमॅटिक्स असेल एखाद्या कॉलेजला किंवा अकाउंट हा विषय असेल, कॉर्पोरेट अकाउंट असेल किंवा ॲडव्हान्स अकाउंट असेल, तर अशा पेपरला कॅल्क्युलेटरची गरज असते, तर अशा पेपरला तुम्ही कॅल्क्युलेटर वापरू शकाल असं विद्यापीठाने तुम्हाला परवानगी दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा देत असताना
परीक्षेचे सर्व प्रश्न सोडवल्यानंतरच तुम्हाला फायनल सबमिशन या बटणावर क्लिक करायचं आहे. जर चुकून तुम्ही प्रश्न सोडवायच्या आधीच किंवा काही प्रश्न बाकी असतानाच फायनल सबमिशनवर क्लिक केलं तर अशा वेळी तुमचं ते सबमिशन हे फायनल समजलं जाईल आणि तुम्ही पुन्हा ती टेस्ट देऊ शकणार नाही. त्यामुळे काळजीपूर्वक त्या ठिकाणी तुम्हाला सबमिशन या बटणावर क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा देत असताना काही तांत्रिक अडचणी जर तुम्हाला आल्या तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक सपोर्ट टीमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला आहे. विबॉक्स सपोर्ट टीम असं त्या सपोर्ट टीमचं नाव आहे किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सपोर्ट टीम असं असणार आहे. त्या सपोर्ट टीमचा नंबर आहे 9717796797. मी पुन्हा एकदा सांगतो 9717796797 ह्या नंबरला सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुमच्या जे काही तांत्रिक अडचणी असेल त्या तुम्ही सोडवू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, ह्या मार्गदर्शक सूचनांचं तुम्ही पालन करा आणि व्यवस्थितरित्या परीक्षा द्या. तुम्हा सर्वांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. व्यवस्थित पेपर सोडवा आणि व्यवस्थित मार्क्स मिळवा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.